ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। नमस्कार, माझं नाव योगेश पवार। कशिश प्रोडक्शन्स आणि कशिश सोशल फाउंडेशन म्हणून आम्ही कार्यरत आहोत। तर भारतीय संस्कृती जपणारा एक आगळा वेगळा फॅशन शो, आगळी वेगळी सौंदर्य स्पर्धा आपण यावेळेस भरवतोय। या स्पर्धेचं नाव आहे मिस्टर मिस अँड मिसेस इंडिया एलिट। ह्याच्यामध्ये भाग घेणारे लहान मुलं आहेत मिस्टर मिस आणि मिसेस या तीन कॅटेगरीज। ह्याच्यामध्ये स्पेशल गोष्ट अशी आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सॅनिटरी पॅड्सचं फ्री वाटप करतोय। त्या सॅनिटरी पॅड्सची संख्या 2 लाखाच्या वरची असणार आहे। त्यासोबतच त्याचं अवेअरनेस करणार आहे मेन्स्ट्रुअल हायजीनचं। आणि सगळ्यात विशेष गोष्ट या कार्यक्रमाची अशी आहे की एक राऊंड हा भारतीय संस्कृतीचा वेगळा राऊंड असेल, ज्यामध्ये आपल्याला आपल्या देशाचे जेवढे स्टेट्स आहेत त्या स्टेट्सचे कॉस्ट्युम घालून प्रत्येक फायनलिस्ट रॅम्पवॉक करणार आहे। तर आपली एक प्रामाणिक इच्छा आहे की जास्तीत जास्त मुलांनी आणि लहान मुलामुलींनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा। धन्यवाद। आपला कार्यक्रम 20, 21, 22 सप्टेंबर एलप्रो मॉलच्या सभागृहात होणार आहे। तर सगळ्यांनी नक्कीच तिथे उपस्थिती दर्शवावी ही आपली प्रामाणिक इच्छा आहे। धन्यवाद। मी डॉक्टर अजय करवण करंडे, एके जगदंब ज्वेलर्सचा डायरेक्टर आहे। माझं एके जगदंब ज्वेलर्स नावाने हडपसर इथे माझं शोरूम आहे। माझ्या शोरूममध्ये वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये ज्वेलरी यायचं आहेत। मी मिस्टर योगेश पवार यांच्याकडे जेव्हा कनेक्ट केलो, त्यांनी जे एक फॅशन शो, त्यांच्याकडे जे संस्कृतीचा पालन करण्यासाठी किंवा हायजीनसाठी किंवा ह्या गोष्टी आपल्याला बोलल्यानंतर मी त्यांना अप्रोच झालेलो आहे। आणि त्यांच्या फॅशन शोमध्ये मी सपोर्ट करण्याचा सहभाग करण्याचा मी विचार केला। आणि त्यांच्या ज्या ह्या शोमध्ये नक्कीच सगळ्यांनी सहभाग नोंदवावा। आमच्या जगदंबा सोलर ज्वेलर्सकडूनही आमच्या काही गोष्टी दिल्या जाणार आहेत, तर नक्कीच तुम्ही सहभाग नोंदवा, आमच्याकडनं शुभेच्छा आहेत। धन्यवाद। अँटिक्स आहेत, वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत। फॅशन शोसाठी नाही आहेत, नंतर आपण जेव्हा सहभागी व्यक्ती जे आहेत ते आपल्या शोरूममध्ये येतील त्यावेळेस आपण त्यांना दागिने दिले जातील फोटोशूटसाठी। पार्टिसिपेटसाठी आत्ता ज्वेलर्स जगदंबा ज्वेलर्स तिथे नाही आहेत, परंतु नंतर जेव्हा पार्टिसिपेट आपल्या जगदंबा ज्वेलर्समध्ये येतील त्यांच्यासाठी एक छान व्हिडिओ शूट करणार, छान फोटोशूट करणार, डिस्काउंट राहतील, त्यांना वेगवेगळ्या स्कीम आपण प्रोव्हाइड केलेल्या आहेत। प्रथम मी योगेश सरांचं खूप खूप आभारी आहे, कारण त्यांनी मला ही संधी दिली आणि महाराष्ट्र हेड डायरेक्टर बनवलं, यासाठीही मी खूप त्यांचे आभारी आहे। जो विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला त्याला मी कुठेही खाली पडू देणार नाही। ह्या शोची एक फॅमिली मेंबर असं म्हटलं जातं, कारण एक मोठी टीम आहे त्यांची आणि त्याच्यात मी छोटंसं योगदान असणार आहे, पण डेफिनेटली मला त्यांच्यावर अनेक पुढे प्रोजेक्टचं काम करायचं आहे। सो बेसिकली हा जो सोशल नेटवर्क त्यांनी केला आहे, सोशल कॉज एक आणला आहे आपल्यासाठी की वुमेन्स हायजीन म्हणून, त्याच्यात काम करताना मला अतिशय आनंद होतो, कारण एक मॉडेल असल्यामुळे मलाही त्याच्यात सहभागी होता आलं आणि एक माझा योगदानही देता आलं। तर आय फील लाईक आय एम रिअली बेस्ट, मला खूप खूप आभारी आहे मी तुमची। आणि तुम्ही इतका मोठा विश्वास माझ्यावर ठेवला की एक महाराष्ट्र डायरेक्टर म्हणून मला नियोजित केलं ह्या शोसाठी, तर नक्कीच मी खूप खूप छान मॉडेल्स आणणार आहेत या शोसाठी आणि त्या मॉडेल्स नक्की तुम्ही खूप त्यांना पुढे ठेवणार आहात ह्याचीही मला गॅरंटी आहे। त्या पुढे खूप खूप मोठ्या होणार आहेत तुमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि इतर काही अल्बम्समध्ये वगैरे। सो आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू अँड थँकफुल टू द कशिश प्रोडक्शन ऑल्सो। माझं स्वतःच एक एनजीओ आहे हिरकणी सोशल फाउंडेशन। गेले 15 वर्ष बायकांच्या डेव्हलपमेंटसाठी आणि बायकांना प्लॅटफॉर्म देण्यासाठी, बिझनेस वुमन करण्यासाठी काम करत आहे। जेव्हा योगेशची माझी ओळख झाली तर बघितलं योगेश एक ब्रँड आहे फॅशन शो मध्ये। त्याचे जे फॅशन शोज असतात ते खरंच फॅशन शोज असतात। एक एक मॉडेलला तो इतकं तयार करतो की पुढे जाऊन ते काय टायटल जिंकतात, मूवीज मध्ये जातात खूप। त्याचे आज जर बघितले तर त्याचे खूप मॉडेल्स मूवी सिरियल्स मध्ये आहे। तर मला वाटलं हा एवढं छान काम करतोच आहे, पण त्याच्यासोबत एक सोशल वर्क खूप छान करतो। तर बायकांच्या हेल्थसाठी कुणी केअर जास्ती घेत नाही, तर त्यांनी हा विषय घेतला। आणि मेनिस्ट्रियल तर खरंच खूप गरजेचं आहे प्रत्येक बाईला नॉलेज असणं। तर योगेशनी या फील्ड मध्ये गेले 3 वर्ष मी बघितलं, खूप छान काम केलंय। कशिश प्रोडक्शन सो गेल्या अनेक वर्षापासून कशिश सोशल फाउंडेशन
सरकारने महिलांना आरोग्य जनजागृती केलं जात आहे. असंख्य महिलांच्या मार्फत सॅनिटरी पॅड वाटप करण्यात येत आहे. महिलांच्या सौंदर्याबरोबरच ते आरोग्याची देखील तितकीच काळजी घेतात आणि त्या उपक्रमाचा भाग मला लागला. यात मी खूप हॅपी आणि खूप असं वाटत आनंददायी आहे. स्पर्धेची ब्रँड अम्बॅसेडर म्हणून आणि क्राऊन विनर या नात्याने समाजाची देखील एक देणं माझं लागतं. तर या उपक्रमात मी सहभागी होऊन ही जबाबदारी नक्की पार पाडते. सो मच योगेश सर अँड ऑल.